सोलापुरातील ताई चौकामध्ये स्वागत नगर मध्ये प्लास्टिकच्या गोडाऊनला आग लागून लाखो रुपयांचं नुकसान झालंय। हा प्रकार काल रात्री 9 ते 10 दरम्यान घडलाय। शरीफ खान यांच्या मालकीच्या जागेमध्ये अजीज मोजुद्दीन यांचं प्लास्टिकचं गोडाऊन आहे। नेहमीप्रमाणे सायंकाळी गोडाऊन बंद करून अजीज मोजुद्दीन हे घरी गेले होते। त्यानंतर रात्री 9 ते 10 सुमारास अचानक गोडाऊन मधून धूर येण्यास सुरुवातही झाली। नंतर याचं रूपांतर मोठ्या आगीतही झालं। स्थानिक लोकांनी तात्काळ याची माहिती अग्निशमन दलाला कळवली। अग्निशमन दलानं तब्बल एकापाठोपाठ 1-7 गाड्या पाणी आणि फोमचा मारा करून आग आटोक्यातही आणली। आग प्लास्टिक गोडाऊनला लागली असल्या कारणाने जेसीबीची सहायता देखील यावेळी घेण्यात आली। आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये। या आगीमध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाहीये, मात्र लाखो रुपयांचं मोठं नुकसान यामुळे झालंय। रोजी सायंकाळी 8:15 शहर पोलीस नियंत्रण कक्ष इथून आमच्या रेवारपेठ केंद्रात फोन आला की ताई चौक स्वागत नगरच्या इथं फायर झालेला आहे। तत्काळ इथे जवळ असलेले पहिल्यांदा हुडगी रोडची गाडी टर्नआउट केली असता त्यांनी पाहिलं की आग मोठी आहे त्या ठिकाणी। त्यांनी आम्हाला परत सांगितलं की इतर सर्व गाड्या या ठिकाणी लागतील। तर आम्ही त्याचबरोबर अक्कलकोट नाका, भवानीपेठ आणि सावरकर मैदान येथील गाड्या या ठिकाणी बोलून घेतलं असतं। पाहिलं असतं या ठिकाणी प्लॅस्टिकचं जे गोडाऊन आहे, प्लॅस्टिक भंगार गोडाऊन आहे, त्याला फायर झालेलं होतं आणि प्लॅस्टिक असल्यामुळं आग ही जास्त मोठ्या प्रमाणामध्ये पसरली होती। त्याच्यामध्ये तात्काळ फोमचा त्या ठिकाणी मारा करून सुरुवातीला आग ही थोडीशी नियंत्रणात आणली। त्याच्यामध्ये त्याच्यानंतर बाकी इतर गाड्याच्या पाण्या मारा करून त्याला कूलिंग करून आता आग ही थोडीशी नियंत्रणात आहे त्याच्यामध्ये। आणि अजून 1-2 गाड्या लागतील त्याच्यामध्ये। आता सध्या तर आम्ही 1-6 गाड्या आता पाणी मारलेलं आहे त्याच्यामध्ये आणि फोमचा 1 गाडीचा वापर केलेला आहे। आणि सदर आगीमध्ये या ठिकाणी स्थानिक नागरिक तसंच इथले नगरसेवक श्री गुत्तरगावकर साहेबांनी त्यांचा देखील मला फोन आला की स्पॉटर इथं आहे त्या ठिकाणी। तर त्यांचे आणि त्यांचे सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी बरंचसं सहकार्य अग्निशमन दलाला केलं, त्याच्यामुळे आग ही लवकरात लवकर नियंत्रणात आली। त्याच्यामध्ये आता आपण कूलिंगसाठी अजून 1-2 गाड्या त्या ठिकाणी पाणी मारणार आहे। त्याच्यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही आहे। आता प्लॅस्टिक असल्यामुळं ते आगीमुळे एकत्र असं हे जमा होतं त्याच्यामध्ये, म्हणजे गट्टू बनल्यासारखं बनतं आणि खाली आग असतं। तर ते काढण्यासाठी म्हणून आपण मेंबर साहेबांनी सांगितलं, गुत्तरगाव मेंबर साहेबांनी सांगितलं की सिटी इंजिनियर साहेबांना की महापालिकेचं जे सी बी पाठवून द्या। थोड्याच वेळात महापालिकेचं जे सी बी येईल त्या ठिकाणी, तर आम्ही उकरून परत त्या ठिकाणी पाणी मारणार आहे की जेणेकरून की परत कुठलंही फायर होणे, कारण शेजार अजून 1 गोडाऊन आहे त्याच्यामध्ये। तर अशा कुठल्याही दुर्घटना घडू नये म्हणून आपण त्या ठिकाणी आता पूर्णपणे कूलिंग करून संपूर्ण आग ही आपण विझणार आहोत त्याच्यामध्ये। साहेब, आग लागण्याचं नेमकं कारण काय? तसं तरी अजून आम्हाला काय कारण समजलं नाही त्याच्यामध्ये, कारण पहिल्यांदा आम्ही आग विझवण्याचं काम करत आहे त्याच्यामध्ये। जेव्हा आग विझेल आणि मालकांशी जेव्हा आमचं बोलणं होईल त्या ठिकाणी, तेव्हा आपल्याला समजेल की व्हॉट इज द रिझन ऑफ द फायर। ओके, थँक्यू।